आता पाहूया टॉप नाईन मोठ्या बातम्या. इतना हक तो बच्चों का बनता है. सुप्रिया सुळेंचा सोनिया दुहान यांना टोला. सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत, दुहान यांनी केला होता आरोप. नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरात भेट. दोघांनी एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या. पंकजा यांच्यासोबत सुजय विखे पाटीलही उपस्थित. राज्यात 1 ते 3 जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. मनोज अरंगे पाटलांची पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजेरी. 2012 ते 2013 मधील एका प्रकरणात जरांगे विरोधातील वॉरंट रद्द. कोर्टाने 500 रुपयांचा दंड ठोठावला. मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी. मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न. जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे होते, सुप्रिया सुळेंची टीका. दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं. शुल्क हटवल्याने लासलगावात कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण. नाराज कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलाव बंद. गुजरात आणि कर्नाटकच्या कांदा निर्यातीचा मार्ग मार्ग मोकळा हा महाराष्ट्रावर अन्याय. कांदा निर्यातीबाबत दिल्लीकरांशी बोलणार छगन भुजबळ यांचं विधान. कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले पण केंद्र सरकार गंभीर नाही. कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप. झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी. मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे आणि सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं. पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण.